उल्वे केमिस्ट असोसिएशन, गव्हाण ग्रामपंचायत आणि MGM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय इथं झालेल्या शिबिराचा परिसरातील अनेक गरजूंनी लाभ घेतला. गव्हाण ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलघर या गावातील नागरिकांकरता उल्वे केमिस्ट असोसिएशन, गव्हाण ग्रामपंचायत आणि MGM हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात कॅन्सर, अस्थिरोग, हृदयरोग, नेत्ररोग, सांधा आणि फुफ्फुस आजारांवरील उपचार यासारख्या विविध आजारांवरील तपासणी करण्यात आली असून त्यांचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, सुनील कोळी, राजू कोळी, प्रशांत कोळी, उल्वे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सीमा पाटील, MSW विक्रांत दिनकर, कम्युनिटी मेडिसिन डॉक्टर सबा थॉमस, मेडिसिन डॉक्टर आशिती, सर्जरी डॉक्टर सोनल चौहान यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला आपण स्वतः आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपण प्रत्येक माणूस हा कामाच्या घडबडीत धावपळीमध्ये असतो आणि आपण मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि तो आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आज या इथे जो मोफत आरोग्य शिबिर घेतलेला आहे त्याच्यामध्ये नेत्र तपासणी आहे, डोळे तपासणी, कॅन्सरवर तपासणी, लहान मुलांना छोटे मोठे आजार असतात त्यांची तपासणी, सर्वसाधारण म्हणजे सर्वच तपासणी इथे मोफत केल्या जातात आणि त्याच्यावर त्यांना उपचारासाठी औषधोपचारसुद्धा मोफत दिला जात आहे. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. मला वाटतं आता येथे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल, कारण आपल्या आरोग्याकडे आपण स्वतः लक्ष देत नाही. दिवसभर कामाच्या गडबडीत आपल्याला जरी डोकं दुखत असलं, ताप येत असलं तरी आपण डॉक्टरकडे जायला मागत नाही. तर आणि मग त्यामुळे काही होतं, कधी कधी आपल्याला एखादा तो आजार मोठा होऊ शकतो, त्यासाठी आपण असा होऊ नये म्हणून आपण सातत्याने डॉक्टर उपचार हा तपासणी, आरोग्य तपासणी आपली केली पाहिजे. आणि त्यासाठी या ठिकाणी जो मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी त्या मॅडमला या निमित्ताने शुभेच्छा देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.